नमस्कार ब्युटिफुल रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इथे पाहणार आहोत बिस्किटांपासून चॉकलेट बॉल्स कसे तयार करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे ओरिओचा दहा रुपयेवाला बिस्किटचा पुडा वापरलेला आहे तुम्ही हवं तर पाच रुपयेवाला हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा किंवा कोणताही बिस्किटचा पुडा वापरू शकता यातील सर्व बिस्किटी मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे आता यातील जी क्रीम आहे ती आपण बाजूला करून घेऊया म्हणजे डेकोरेशनसाठी आपल्याला वापरता येईल त्यासाठी ये सुरीने किंवा चमच्याने अशी क्रीम एका वाटीत आपण बाजूला काढून घेऊयात आता या बिस्किटांची आपण मिक्सरला लावून बारीक पावडर करून घेऊयात तर आता बघू शकता इथे मी या बिस्किटांची बारीक पावडर करून घेतलेली आहे ती आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात व त्याचप्रमाणे मी इथे मारी बिस्किट पाच बिस्किटे घेतलेली आहेत याचीही आपण मिक्सरला पावडर करून घेणार आहोत पण एकदम बारीक नाही थोडं मोठं मोठं ठेवायचं आहे तर बघू शकताय मी हे थोडं मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे लागणार आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे मी का घालते तर थोडंसं क्रंची लागावं म्हणून घालते छान लागेल त्यासाठी मी ते थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही अगदी आपल्याला बारीक नाही वाटायचे असे थोडे मोठे मोठेच कुटून घ्यायचे आहेत व दोन्ही एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडेसे दूध किंवा पाणीही वापरू शकता असे घालून थोडं मळून घ्यायचं आहे आपल्याला खूप मळायचं नाही आहे अगदी साधारण एक गोळा फक्त तयार होईल इतपतच मळायचं आहे तर बघू शकताय असा एक गोळा फक्त तयार झाला पाहिजे आता हे सर्व एकत्र छान मळून घेऊयात व त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर बघू शकताय असा मीडियम साईजचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे किंवा तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत टोटल एवढ्या बिस्किटांमध्ये सात गोळे तयार झालेले आहेत तर आता इकडे जी आपण ओरिओ बिस्किटांची पावडर तयार करून घेतली होती त्यामध्ये असं थोडं थोडं दूध घालून आपण याचीही छान पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघू शकताय अगदी अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता यामध्ये या जे आपण गोळे तयार केलेले आहेत ते असे यामध्ये छान असे डीप करून घ्यायचे आहे असं सगळे बाजूने लागलं पाहिजे तर असं काटे चमचेच्या सहाय्याने किंवा तुम्हाला जसं जमेल जा तसं यामध्ये छान असं डीप करून घ्यायचं आहे आणि बाजूला करून ठेवायचं आहे तर आता मी असे सगळे गोळे यामध्ये डीप करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आता किती छान दिसत आहे वाटत नाही ना हे बिस्किटांपासून तयार केलेत असं वाटतं चॉकलेटांपासूनच तयार झालेले आहेत अगदी छान दिसत आहेत हे गोळे आता आपण यांना फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया तुम्ही हवं तर इतकीच प्रोसेस थांबवू शकता किंवा आता जर डेकोरेशन करायचंच असेल तर जी आपण क्रीम बाजूला काढलेली आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे व त्याला थोडीशी हीट म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आता गरम केल्यानंतर बघा असं छान मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून घ्यायचं आहे व छान असं मिक्स करून छान फेटून घ्यायचं आहे आ, याला छान फेटलं तर हे मिश्रण अगदी क्रीमसारखं छान बनू शकतं बघू शकताय तर असं हे आपल्याला तयार करायचं आहे व याला एका दुधाच्या पिशवीमध्ये भरून घेऊया किंवा तुमच्याकडे कोण असेल तर त्यामध्ये भरू शकता तर हे बघू शकताय वीस मिनिटातच हे छान सेट झालेले आहे तर आता आपण दुधाच्या पिशवी कोपऱ्यात एक बारीकसा कट मारून अशी याच्यावर डिझाईन करून घ्यायची आहे आता मला काही छान डिझाईन जमलेली नाही आहे पण तुम्ही छान डिझाईन करू शकता तर मी असं सर्व बॉल्सवर अशी छान छान डिझाईन्स काढून घेत आहे बघू शकता या सर्व बॉल्सवर मी क्रीम लावून घेतलेली आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडेल तशी तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही घेतली तरीही चालेल आता हे सर्व बॉल्स आपण फ्रीजमध्ये साधारण चार तासांसाठी सेट करायला ठेवूया आता चार तासांनी तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत हे बॉल्स आता हे रात्रीचं शूटिंग आहे तरी पण हे बॉल्स इतके छान दिसत आहेत अगदी छान तयार झालेले आहेत यातील मी एक तुम्हाला कट करून दाखवते तर बघू शकता आता कट केल्यानंतर अगदी हे छान कडक तयार झालेले आहेत तर बघू शकताय वाव अगदी छान तयार झालेले आहेत मस्त कडक आणि असं थोडे क्रंचीसुद्धा लागतात का तर आपण त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे वगैरे यूज केलेले आहेत शेंगदाण्याऐवजी तुम्ही कोणतेही रोस्ट केलेले ड्रायफ्रूट इथे वापरू शकता है। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा शेअर करा व चॅनलला नवीन भेट देत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व रेसिपी एन्जॉय करा थँक्यू